नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर किरण सानप. तुमच्या सर्वांचे माझ्या डॉक्टर किरण सानप ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे उंची. बऱ्याच जणांची उंची कमी असते आणि त्यामुळे साहजिकच तुमचा आत्मविश्वास कमी होतो. तुमच्या मित्रांमध्ये तुम्हाला मित्र चिडवतात आणि त्यामुळे तुम्हाला लाजल्यासारखे होते, तुमची मानसिकता बिघडून जाते. तर ही उंची वाढवण्यासाठी कुठले उपाय करावे याविषयीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उंची वाढवण्यासाठी परफेक्टली आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे आणि ह्या उपायांनी नक्कीच तुमची उंची 3 महिन्यामध्ये तुम्ही वाढू शकता असेच हे उपाय आहे आणि याचा रिझल्ट 100% आहे. तुम्ही जर उंची वाढवण्यासाठी भरपूर उपाय घेऊन थकला असाल आणि कशानेच तुम्हाला रिझल्ट येत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि यातील उपाय फॉलो करा, नक्कीच तुमची उंची वाढू शकते. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच माझ्या डॉक्टर किरण सानप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेल आयकॉनचे बटन आहे ते पण प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ बघता येतील तुम्हाला. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर उंची हा आपल्या सुंदरतेचा महत्वाचा भाग आहे आणि साहजिकच मुलांमध्ये मुलींमध्ये जर उंची कमी असेल तर त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो, तुम्हाला मित्रांमध्ये लाजल्यासारखे होते आणि त्यामुळे तुम्ही भरपूर उपायही केले असतील उंची वाढवण्यासाठी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी परफेक्टली उपाय सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, यातील आयुर्वेदिक उपाय व्यवस्थित फॉलो करा, नक्कीच तुम्ही तुमची उंची वाढू शकता कुठल्याही एजमध्ये. तर साधारणतः असा एक समज आहे की उंची किती वयापर्यंत वाढते, तर साधारणतः 21 वयापर्यंत आपल्या शरीरातील हाडांची वाढ ही पूर्ण झालेली असते, त्यामुळे 21-22 वयापर्यंत उंची वाढू शकते. पण तरीही साधारणतः 30-35 वयापर्यंत सुद्धा उंची वाढू शकते असे हे उपाय मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि याचा वापर करताना साधारणतः 14 वर्षाच्या खालील मुलांनी अजिबातही उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करू नका, कारण 14 वर्षापर्यंत किंवा 14 वर्षानंतर तुमची उंची ऑटोमॅटिकली नैसर्गिकपणेच वाढू शकते. त्यामुळे 14 वर्षाच्या खालील मुलांनी किंवा मुलींनी ह्या उपायांचा अवलंब करू नका आणि याची गरज पण नाहीये, तुमची उंची नॅचरली वाढेल. जर 14 वर्षानंतरही तुमची उंची वाढायला सुरुवात झाली नसेल तर मात्र तुम्ही हे उपाय नक्की करा. तर आता उंची कमी होण्याची कारणे काय आहेत, भरपूर सारी कारणे आहेत. आता उंची का वाढत नाही किंवा उंची वाढण्याचे फंक्शन काय आहे, तर आपल्या मेंदूमध्ये किंवा आपल्या ब्रेनमध्ये पीयूषिका ग्रंथी म्हणजेच पिट्युटरी ग्लँड असते, एक छोटीशी ग्रंथी आहे आणि ही ग्रंथी ग्रोथ हार्मोन सिक्रिट्स करते किंवा आपल्याला उंची वाढवण्यासाठी शरीरातील हाडांची वाढ होण्यासाठी जे संप्रेरक आहे, जे हार्मोन आहे ग्रोथ हार्मोन, हे सिक्रिट करण्याचे काम ही पिट्युटरी ग्रंथी करत असते, पिट्युटरी ग्लँड करत असते. जेव्हा ह्या पिट्युटरी ग्रंथी किंवा पीयूषिका ग्रंथीपासून हार्मोन सिक्रिशन कमी प्रमाणात होते त्यामुळे आपली उंची कमी राहते किंवा हार्मोन सिक्रिशन अजिबातही होत नाही तर त्यामुळे साहजिकच उंची वाढत नाही किंवा हाडांची वाढ होत नाही, शरीराची वाढ होत नाही. त्यामुळे पिट्युटरी ग्लँड मधून हार्मोन सिक्रिशन किंवा ग्रोथ हार्मोन सिक्रिशन व्यवस्थित होणे फार गरजेचे आहे. जर ग्रोथ हार्मोन्स व्यवस्थित सिक्रिट्स नाही झाले तर साहजिकच आपली उंची कमी होते, हाडांची वाढ होत नाही. तर हा सर्वात महत्वाचा पहिली गोष्ट आहे. यानंतर अनुवंशिकता, भरपूर जणांमध्ये अनुवंशिकता किंवा जेनेटिक कॉज सुद्धा आहे. आई वडिलांची उंची जर कमी असेल तर मुलांची उंची सुद्धा कमी असू शकते. त्यानंतर लाईफस्टाईल, आपली बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्यातील सवयी, ह्या सुद्धा उंची वाढण्याला कारणीभूत आहे. बाहेरचे हॉटेलिंगचे फास्ट फूड, वेगवेगळ्या प्रकारची व्यसने, टायमिंग वेळेवरती जेवण नसणे, ह्या सर्व गोष्टी किंवा जीवनसत्व युक्त आहाराची कमतरता, फळे न खाणे, फ्रुट्स न खाणे, पालेभाज्या न खाणे, ही सर्व कारणे आहेत. तसेच पचन शक्ती, आपली पाचन तंत्र किंवा व्यवस्थित पोट साफ होणे, अन्नपचन व्यवस्थित होणे, हे सुद्धा उंची वाढण्याला किंवा पिट्युटरी ग्लँडचे हार्मोन सिक्रिशन करण्याला खूप जास्त कारणीभूत असतात. म्हणून तुमची पचन शक्ती सुद्धा व्यवस्थित असणे गरजेचे आहे आणि तुम्ही जे तुमचं रुटीनली जे दिनचर्या आहे, जे लाईफस्टाईल आहे, ते थोडंसं चेंज करा. थोडासा वेळ योगासने, व्यायाम याच्यासाठी द्या. खाण्यापिण्याच्या सवयी थोड्याशा बदला. साधारणतः 7-8 तास झोप घेणे फार आवश्यक आहे. तसेच त्याचबरोबर रनिंग, जॉगिंग, सायकलिंग, लटकणारे व्यायाम करणे फार गरजेचे आहे. उंच उड्या मारणे, शरीराला ताण पडतील असे व्यायाम तुम्ही रेग्युलरली करणे फार गरजेचे आहे.
आणि आता याच्यानंतर जर तुम्ही हे करूनही तुमची उंची वाढत नसेल, तुम्ही रेग्युलरली व्यायाम करताय, योगासने पण करताय, सूर्यनमस्कार करताय, शीर्षासन करत आहात, तरीही तुमची उंची वाढत नाही, तुम्ही भरपूर प्रकारचे सप्लिमेंट्स घेतले आहे आणि तरीही तुमची उंची वाढत नसेल, तर तुम्ही हा उपाय करायला काहीच हरकत नाही आणि याचा रिझल्ट तुम्हाला 35 वयापर्यंत सुद्धा येऊ शकतो. तर सुरुवातीला ट्रीटमेंट पार्ट सुरू करताना सर्वात पहिले म्हणजे तुम्ही दिवसभरात पाणी भरपूर पिणे फार गरजेचे आहे. तुम्ही जेवढे जास्त पाणी प्याल तेवढे तुमच्या शरीराला ते खूप चांगले आहे. साधारणतः 2-3 तासानंतर 1-2 ग्लास तरी पाणी पिणे फार आवश्यक आहे. जरी तुम्हाला तहान लागली नसेल तरी 3 तासानंतर 2 ग्लास पाणी पिणे फार आवश्यक आहे. त्यानंतर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसणे फार गरजेचे आहे. सकाळचे जे ऊन असते या उन्हामध्ये तुम्ही जर बसलात तर त्यापासून आपल्याला व्हिटॅमिन D3 मिळते आणि हे व्हिटॅमिन D3 आपल्या शरीरातील हाडांची वाढ होण्यासाठी फार गरजेचे असते. म्हणून सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये फिरणे फार गरजेचे आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात तुम्ही वेगवेगळे खेळ पण खेळू शकता, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन D3 हे नॅचरली तयार होईल. तसेच याचबरोबर तुम्ही जे रेग्युलर जेवण करता, अन्न व्यवस्थित चावून बारीक खाणे फार गरजेचे आहे. आपण नेहमी म्हणतो की एक घास हा 32 वेळा चावून खाल्ला पाहिजे, तर त्याचे महत्वाची हीच गोष्ट आहे की तुम्ही जर अन्न व्यवस्थित चावून खाल्ले, तुमच्या लाळीमध्ये जर अन्न व्यवस्थित मिक्स झाले, तर नक्कीच त्याची पचनक्रिया व्यवस्थित होईल आणि त्यापासून जे जीवनसत्व तुम्हाला मिळणार आहे ते पण व्यवस्थित मिळतील. त्यामुळे अन्न चावून व्यवस्थित बारीक करून खा आणि जेवताना अजिबातही पाणी पिऊ नका. जेवण झाल्यानंतर अजिबातही लगेच पाणी पिऊ नका. जेवणानंतर साधारणतः 1/2 ते 1 तासाने भरपूर पाणी प्या. जेवण करण्याच्या अगोदर 1 तास तुम्ही पाणी पिऊ शकता, मात्र जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका. जेवताना थोडेसे मधून मधून नॉर्मली थोडेसे पाणी तुम्ही पिले तरी चालू शकते, पण जेवणानंतर लगेच आणि जेवण करण्याच्या अगोदर अजिबातही पाणी पिऊ नका. जेवणानंतर 1 तासाने खूप जास्त पाणी प्या, 2-3 ग्लास पाणी प्या, तुमचे अन्न व्यवस्थित पचन होईल आणि जेवणाच्या अगोदर 1 तास 1 ग्लास भर पाणी प्या, जेणेकरून तुम्हाला भूकही व्यवस्थित लागेल. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर व्यायाम, सकाळी उठल्यानंतर खूप जास्त व्यायाम करू नका. साधारणतः 1/2-1 तास व्यायाम केला तरीही चालू शकतो आणि व्यायाम करताना सूर्यनमस्कार, शीर्षासन करा, शरीराला लटकणारे व्यायाम करा, जेणेकरून आपल्या शरीराला ताण पडेल असे व्यायाम करा. त्यामुळे सुद्धा उंची वाढण्याला फार मदत होते. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी 1 ग्लास पाणी पिणे फार गरजेचे आहे. उठल्या तुम्ही पहिले 1 ग्लास पाणी प्या, अजिबातही ब्रश वगैरे न करता डायरेक्टली तुमच्या तोंडात जी लाळ असते ती फार गरजेची आहे तुमच्या पोटात जाणे. त्याकरता उठल्या तुम्ही 1 ग्लास पाणी सकाळी प्यायचे आहे. त्यानंतर बांबूचा मुरंबा, बांबूचा मुरब्बा हा तुम्हाला ऑनलाईन पण मिळेल, मेडिकल स्टोअर मध्ये पण मिळेल, यालाच बांस बांबू जाम असेही म्हणतात. हे बांस बांबू जाम किंवा बांबूचा मुरंबा हा अतिशय चांगला आहे. बांबू साहजिकच बांबू ची उंची खूप जास्त असते. बांबू या वनस्पतीची तुम्ही बांबूची झाडं बघितली असेल, खूप उंच असतात आणि म्हणूनच हा बांबूपासून बनवलेला जो बांबूचा मुरंबा आहे हा तुम्ही सकाळी उपाशी पोटी खायचा आहे रेग्युलरली कंटिन्युअसली 6 महिने 1 वर्ष. तुम्हाला जोपर्यंत तुमची उंची वाढवायची आहे तोपर्यंत तुम्ही हा बांबूचा मुरंबा खाऊ शकता. यालाच बांस बांबू जाम असेही म्हणतात. तुम्हाला ऑनलाईन पण मिळेल, ऑनलाईन थोडासा कॉस्टली मिळेल, मेडिकलमध्ये तुम्ही बघू शकता. बांबूचा मुरंबा लक्षात ठेवा, सकाळी उपाशी पोटी तुम्ही बांबूचा मुरंबा 1-2 चमचे खायचा आहे आणि त्यानंतर 1 ग्लास दूध किंवा पाणी तुम्ही पिऊ शकता. हा उपाय सर्वात महत्वाचा पहिला उपाय. यानंतर दुसरा उपाय, कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या स्टोअर्स मध्ये तुम्हाला अश्वगंधा ही वनस्पती मिळेल. अश्वगंधा 50 ग्रॅम घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही अळीव ही पण एक वनस्पती आहे ज्याला आपण गार्डन क्रेस सीड्स असेही म्हणतो. ही गार्डन क्रेस सीड्स किंवा अळीव यालाच हिंदीमध्ये हालिम बीज किंवा हालम बीज असेही म्हणतात. हे हालम बी किंवा अळीवचे बी घ्यायचे आहे तुम्ही 50 ग्रॅम. आणि त्यानंतर तिसरी वनस्पती म्हणजे सफेद मुसळी, ही पण घ्यायची आहे तुम्ही 50 ग्रॅम. लक्षात ठेवा, अश्वगंधा 50 ग्रॅम, त्याच्यानंतर सफेद मुसळी 50 ग्रॅम, अळीवचे बी 50 ग्रॅम, अळीव यालाच तुम्ही हालम बीज असेही म्हणतात किंवा गार्डन क्रेस सीड्स. हे तीनही तुम्ही समप्रमाणात 50-50 ग्रॅम घ्यायचे आहे. याची बारीक पावडर तयार करा आणि रोज सकाळी उपाशी पोटी किंवा ब्रश वगैरे केल्यानंतर तुम्ही 1 चमचा पावडर चावून खायची आहे आणि त्यानंतर 1 ग्लास दूध प्यायचे आहे.
रात्री पण जेवणानंतर तुम्ही एक चमचा पावडर चावून खायची आणि त्यानंतर एक ग्लास दूध प्यायचे आहे. लक्षात ठेवा, ही वनस्पती किंवा ही औषधी फार महत्वाची आहे. याने नक्कीच तुमची ग्रोथ हार्मोन्सचे सिक्रिशन व्यवस्थित होईल, तुमची उंची नक्की वाढेल. हा उपाय कंटिन्युअसली तुम्ही 3 महिने करा. 1 महिन्यामध्येच तुम्हाला रिझल्ट जाणवेल. कंटिन्युअसली तुम्ही 3 महिने, 4 महिने किंवा 6 महिने सुद्धा हा उपाय केला तरीही चालू शकतो. लक्षात ठेवा, अश्वगंधा 50 ग्रॅम, अळीवचे बी 50 ग्रॅम, यालाच गार्डन क्रेस सीड्स असे म्हणतात, किंवा हलम बीज हे 50 ग्रॅम घ्यायचे आहे. सफेद मुसळी 50 ग्रॅम, तिघांची पावडर चूर्ण तयार करा, एक चमचा सकाळी चावून खायचे, त्यानंतर एक ग्लास दूध प्यायचा, आणि रात्री जेवणानंतर एक चमचा चावून खायचे आणि त्यानंतर एक ग्लास दूध प्यायचे आहे. हे दोन उपाय सर्वात महत्वाचे आणि एकदम परफेक्टली 100% रिझल्ट देणारे असे हे उपाय आहे. त्यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे चुना. चुना म्हणजे कुठला चुना? तर तुम्ही पानावरती जो चुना रेग्युलरली किंवा जी लोक तंबाखूमध्ये चुना मिक्स करून खातात तो चुना. आता हा चुना फार महत्वाचा आहे. तुम्ही म्हणाल की चुन्याने तोंड सोलेल, पोटामध्ये जखमा तयार होतील. हो, चुन्यामुळे साहजिकच तोंड पण सोलते, तोंडामध्ये जखमा तयार होऊ शकतात. पण चुना हा तुम्ही जर योग्य मात्रेत खाल्ला तर तो नक्कीच अतिशय फायदेशीर आहे. याचे कुठलेही साईड इफेक्ट होणार नाही. फक्त मी सांगतो आहे तेवढ्याच प्रमाणात हा चुना तुम्ही घ्यायचा आहे. त्यापेक्षा जास्त अजिबातही घ्यायचा नाही. चुना तुम्हाला कुठल्याही स्टोअर्समध्ये मिळून जाईल. तर हा चुना फक्त ज्यांना किडनी स्टोनचा त्रास असेल त्यांनी अजिबातही चुन्याचा वापर करू नये. ज्यांना किडनी स्टोन नसेल त्यांनी चुन्याचा वापर केला तरीही चालू शकतो. लक्षात ठेवा, चुना तुम्ही किती घ्यायचा आहे? साधारणतः गहू, आपला गव्हाचा जो दाणा असतो त्या दाण्या एवढा किंवा भाताच्या दाण्या एवढा चुना घ्यायचा आहे. तांदूळ जेवढा असतो आपला, तांदळाच्या दाण्या एवढा किंवा गव्हाच्या दाण्या एवढा चुना घ्यायचा आहे. दही घ्यायचे 1 वाटी, दह्यामध्ये हा चुना मिक्स करायचा आणि ते दही रोज दुपारी तुम्ही घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, दही पण तुम्हाला कुठेही मिळेल, चुना पण मिळेल. फक्त एक गव्हा एवढा किंवा तांदूळ आपला भात आपण जो खातो तो भाताच्या दाण्या एवढा किंवा तांदुळा एवढा चुना घ्यायचा किंवा गव्हाच्या दाण्या एवढा दह्यामध्ये मिक्स करायचा आणि हे दही तुम्ही रोज दुपारी खायचे आहे. हा पण उपाय तुम्ही रेग्युलरली करा. फक्त ज्यांना किडनी स्टोनचा त्रास असेल त्यांनी हा उपाय अजिबातही करायचा नाही. हे 3 उपाय तुम्ही कंटिन्युअसली 3 महिने करा. 1 महिन्यामध्येच तुम्हाला रिझल्ट जाणवेल आणि तुमची उंची वाढायला सुरुवात होईल. आणि 3 महिन्यामध्ये नक्कीच तुमची उंची तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने वाढवू शकता. तसेच याचबरोबर रात्री झोपताना शक्यतो दूध तुम्ही घेणार आहात तर त्या दुधामध्ये थोडासा गूळ टाकून घेतले तर अति उत्तम राहील. बाकी दुसरे कुठलेही उपाय करण्याची गरज नाही, एवढेच उपाय आहे. सर्वात पहिला उपाय म्हणजे बांबूचा मुरंबा रोज सकाळी उपाशी पोटी खायचा आहे तुम्ही 2 चमचे. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे अश्वगंधा 50 ग्रॅम, अळीवचे बी किंवा हलम बीज, गार्डन क्रेस सीड्स 50 ग्रॅम घ्यायचे आहे. आणि तिसरा सफेद मुसळी 50 ग्रॅम, याची बारीक पावडर तयार करून एक चमचा सकाळी चावून खाणे, त्यानंतर एक ग्लास दूध पिणे, रात्री जेवणानंतर एक चमचा चावून खाणे, त्यानंतर एक ग्लास दूध पिणे, त्या दुधामध्ये तुम्ही थोडासा गूळ टाकायचा आहे. आणि तिसरा उपाय म्हणजे चुना. दह्यामध्ये 1 वाटी दह्यामध्ये गव्हाच्या दाण्या एवढा किंवा तांदळाच्या दाण्या एवढा भाता एवढा चुना घ्यायचा, तो दह्यामध्ये मिक्स करायचा आणि दुपारी हे दही तुम्ही खायचे आहे. एवढेच उपाय करा, बाकी दुसरे कुठलेही उपाय करण्याची तुम्हाला गरज नाही. आणि नक्की 3 महिन्यामध्ये तुम्ही तुमची उंची वाढवू शकता. याबरोबर थोडेसे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदला. जर तुम्ही काही व्यसन करत असाल तर ते पूर्णपणे स्टॉप करा. त्यानंतर बाहेरचे फास्ट फूड खाणे टाळा. व्यायाम योगासने फार गरजेचे आहे, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे. बाकी दुसरे कुठलेही उपाय करण्याची गरज नाही, जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. फक्त 14 वर्षाच्या खाली मुलांनी हे उपाय करण्याची अजिबातही गरज नाही. त्यांची नॅचरली उंची वाढू शकते. 14 वर्षे वयानंतरच तुम्ही हे उपाय करायचे आहे. तर नक्की ट्राय करा. याचा रिझल्ट पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि याचा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. आयुर्वेदिक उपाय आहेत, आपल्या शरीराला कुठलाही दुष्परिणाम होणार नाही. फक्त ज्याप्रमाणे सांगितले आहे त्याचप्रमाणे करा. पद्धत अजिबातही बदलू नका. काही अडचणी असतील तर त्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स.